आठ्य क्रमांक तीन सायफन तान्या म्हणाला सई आई जेव्हा काम सांगते ना तेव्हा मला खूप कंटाळा येतो सई म्हणाली मलाही येतो पण बाबांचा मार पडायला नको म्हणून ते काम करावे लागते शिवा म्हणाला अरे कंटाळा करण्यापेक्षा ते काम विज्ञानाच्या मदतीने करा ना राजू दादास म्हणाला ए दादा मला मदत करणारे आईने सांगितल्याप्रमाणे मला कूलरच्या टाकीतलं पाणी काढून टाकायचं आहे पण न रे मला कूलर उचलता सुद्धा येत नाही सांग काय करू मी दादा म्हणाला अरे एवढेच ना थांब जरा दादाने जवळची नळी घेऊन तिचे तोंड बाहेर नळाला जोडले आणि दुसरे टोक कूलरच्या टाकीत पाण्यात खोल वर बुडवले नळीचे टाकीत बुडवलेले टोक बाहेर वर येणार नाही याची काळजी घेतली आता दादाने नळ सुरू केला त्याबरोबर नळीतून पाणी कूलरच्या टाकीत जाऊ लागले ते पाहून राजू म्हणाला अरे दादा आपल्याला कूलरच्या टाकीतले पाणी बाहेर काढायचं आहे तू तर काढण्याऐवजी आणखी भरतो आहे राजूचे बोलणे ऐकून दादा हसला दादाने नळाला लावलेले नळीचे टोक नळ बंद न करताच काढून खाली जमिनीवर सोडून दिले ह्याबरोबर काय आश्चर्य त्या खाली सोडलेल्या टोकातून कूलरच्या टाकीतले पाणी झपाट्याने वाहू लागले टाकी रिकामी झाली दादा म्हणाला राजू ही सायफन पद्धत आहे टाकीतल्या पाण्याच्या वरच्या पातळीवरून पाणी खालच्या पातळीवर आणायचे असेल तरच ही काम करते पाण्याच्या थेंबाच्या पृष्ठभागाच्या ताणामुळे म्हणजे सरफेस टेन्शनमुळे आणि जमिनीची गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे हे साध्य होते तसेच जसे डोंगरावरून पाणी खाली वाहत येते याकरिता आधी नळीत पाणी भरणे गरजेचे होते नाहीतर टाकीतून पाणी बाहेर येऊ शकले नसते या पद्धतीला सायफन असे म्हणतात ही पद्धत सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली मालकम नोक्स यांनी शोधून काढली होती पाणी टाकीच्या वरच्या पातळीवर नेऊन वर जमा करण्यासाठी मात्र पंपाचा वापर करावा लागेल दादाचं हे बोलणं ऐकून राजू थक्क होऊन म्हणाला दादा तू ग्रेट आहेस रे दोघांनी मिळून कूलर उचलून बाजूला आडोशाला नेऊन ठेवला लांबून आई दोघांचे बोलणे ऐकत होती तिला दोघाही मुलांचे कौतुक आणि अभिमान वाटला म्हणाली अरे या रे दोघेही थकले असाल छान गरम गरम पोहे केले आहेत खाऊन घ्या पोह्याचं नाव ऐकताच दोघेही स्वयंपाकघराकडे धावत सुटले